डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेच्या 29 नोव्हेंबरच्या भागात ईशा झोपली असताना ईशाचे बाबा ईशाच्या आईला एक कागद दाखवतात आणि ईशा ऑफिसमधील कोणत्या तरी व्यक्तीवर प्रेम करते असा त्यांना संशय आल्याचं सांगतात. त्या कागदामध्ये लिहिलेला मजकूर ते तिच्या आईला वाचून दाखवतात. विक्रांत सरांना ह्याबद्दल सगळं माहीत असल्याचं देखील सांगतात. ईशाला विश्वासात घेऊन ह्याबद्दल विचार असं ते तिला सांगतात. ईशा त्यांचं हे बोलणं ऐकते. दुसऱ्या दिवशी ईशा रुपालीला तिच्यातलं आणि विक्रांत सरांमधलं नातं घरी सांगणार असल्याचं सांगते. तेव्हा तिथे झेंडे येतात. इकडे विक्रांतच्या बंगल्यावर आई साहेब त्याला भेटायला येतात आणि त्याची नजर काढतात. आई साहेब त्यांना त्यांची खूप आठवण येत असल्याचं सांगतात. विक्रांतच्या अनुपस्थित ईशाने आणि जयदीपने केलेल्या कामाचं कौतुक करतात आणि विक्रांतच्या लग्नाचा विषय काढतात. विक्रांत त्यावर बघू असं बोलतो तेव्हा त्यांना आनंद होतो. इकडे झेंडे ईशाला ती विक्रांतची कमजोरी आहे असं सांगतात आणि तिचा फायदा घेऊन जालिंदर विक्रांतच्या जीवाला इजा पोहोचवू शकतो असं सांगतात. तिच्याकडे विक्रांत पासून दूर जाण्याचं वचन मागतात. ईशा तसं वचन देते. तितक्यात ईशाला जालिंदरचा फोन येतो. झेंडे तिला त्याच्याशी 2 मिनिटं बोलत राहायला सांगतात. ईशा जालिंदरला तिचा आणि विक्रांतचा काहीही संबंध नसल्याचं सांगते. जालिंदर फोन ठेवतो आणि झेंडेंना जालिंदरचं लोकेशन ट्रेस झाल्याचं कळतं. ह्या मालिकेच्या आगामी भागात झेंडे ईशाच्या जीवाला धोका असल्यामुळे ईशाला सिक्युरिटी देणं गरजेचं असल्याचं विक्रांतला सांगतात आणि तिच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यायचं ठरवतात. तेव्हा विक्रांत तो आता ईशाला लग्नाची मागणी घालणार असल्याचं बोलतो. झेंडेंना दिलेलं वचन ईशा पाळणार का? झेंडेंना दिलेल्या वचनाबद्दल विक्रांतला कळणार का? आणि विक्रांत ईशाला लग्नाची मागणी घालणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा तुला पाहते रे सोमवार ते शनिवार रात्री 8:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. डाउनलोड द Z5 ऍप नाउ.